भारतीय जनता पार्टीचे तडफदार कार्यकर्ते वरुण पाटील यांनी प्रभाग क्रमांक 20 आधारवाडी परिसरातील अन्नपूर्ण नगर येथे आधार कार्ड आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले. या आरोग्य शिबिरात रॅन्डम ब्लड शुगर, ईसीजी, BMI, वैद्यकीय सल्ला सेवा योजना या शिबिरात याचा समावेश होता. यावेळी या शिबिरात भाजपचे आमदार नरेंद्र पवार आणि खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. तसेच या शिबिराच्या प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. पण ती जी कमी आहे त्यांच्यावरचं जे सगळ्या लोकांचं प्रेम आहे किंवा ते जेव्हा सगळ्यांशी पाठीशी असायचे तर मला असं वाटतं आपल्याला उभे राहायचे आहे. वरुणजीसारखी जर व्यक्ती या वार्डामध्ये आली तर ह्या वार्डाचा फार मोठा विकास होईल म्हणून मी वरुणजींना इथं शुभेच्छा देतो. आणि तसेच आमच्या इथे ज्येष्ठ आमचे नागरिक आता शिर्केसाहेब इथं आलेले शिर्केसाहेब त्यांना पण धन्यवाद देतो. आजचा कार्यक्रम वरुणनी जो अरेंज केलेला आहे त्या कार्यक्रमावर तुमच्या लक्षात येईल की वरुण पाटील हे नाव आपण गेल्या वेळेला आपण संजीवनी पाटलांकरता आपण सगळ्यांनी खूप प्रयत्न केला चांगला. थोडंसं आपण कमी पडलो असं आपल्याला म्हणायला पाहिजे पण ह्यावेळेला मला खात्री आहे की आपण सगळेजण जे काम करणार आहोत ते वरुण पाटील निवडून येण्याकरता नाही तर एक चांगला कार्यकर्ता की जो या सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्याला मदत करणारा किंवा चांगल्याच्या मागे उभारणारा. बरेचसे आपण कार्यकर्ते नेते बघतो की जे बऱ्याच वेळा स्वतःचं नाव निकणे आपण करणार आहोत संपूर्ण महापालिकेला आपण थांबलं पाहिजे. आजच्या या शिबिराचं आयोजन इथे वरुण पाटील यांनी केलेलं आहे. आपण सगळ्यांना खरं भाजप नवीन नाही आहे. आजच्याला पाटीलसाहेबांचा निसटता पराभव झाल्यानंतर भाजपचं नगरसेविका आपल्या या भागात असल्या पण भाजपचं नगरसेवक वाढत नसला की काय अनुभव येतो तो आपण अनुभव सगळ्या या प्रभागातल्या लोकांनी